गार्निश करते आहे। सजावट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। वाव, किती छान दिसतो आहे, कलरही किती छान आला आहे। आता स्ट्रॉबेरी मिल्कशेकसाठी मी एक मोठा चमचा स्ट्रॉबेरी क्रश घेतला आहे। तुम्ही फ्रेश स्ट्रॉबेरीही कापून घेऊ शकता। हा क्रश मी आत्ताच बनवलेला होता फ्रेश, त्यामुळे मी तो टाकला आहे। एक कप अगदी थंड दूध फ्रीझरमधलंच घ्यायचं आहे आणि स्ट्रॉबेरी ही आंबट असते, त्याच्यामध्ये मी आता दोन मोठे चमचे दुधावरची मलई घातली आहे। तुम्ही स्ट्रॉबेरी किंवा व्हॅनिला आईस्क्रीमही टाकू शकता। स्ट्रॉबेरी आंबट होती त्यामुळे मी तीन मोठे चमचे साखर टाकले आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि फ्रेश क्रीम वापरली तर आणखीन छान लागतो। यात मी आणखीन फ्लेवरसाठी स्ट्रॉबेरी सिरप टाकून घेतला आहे। आता हे छान ब्लेंड करून सर्व करूया। तुम्ही बघू शकता किती छान कलर आणि आला आहे आणि किती थिक झाला आहे। मी आईस्क्रीमसाठी थोडंसं कमी भरला आहे, वरून मी आईस्क्रीम टाकते आहे, ब्लेंड करताना नाही टाकली। मुलांना फार अट्रॅक्ट करते वरून आईस्क्रीम टाकली की, म्हणून मी वरून टाकते आहे। तर यावर आणखीन छान दिसण्यासाठी स्ट्रॉबेरी सिरपही टाकते आहे। वाव, किती छान दिसतो आहे। आता सगळ्यांचा फेवरेट चॉकलेट मिल्कशेक, यासाठी अगदी थंड दूध घ्यायचं आहे एक कप। यामध्ये एक मोठा चमचा कोको पावडर। तुमच्याकडे चॉकलेट स्प्रेड असेल तर चॉकलेट स्प्रेडही टाकलं तरीही चालेल। आणि याच्यामध्ये मी आता फ्रेश क्रीम टाकू शकता किंवा मी आता याच्यात मलाई टाकून घेतली आहे दोन मोठे चमचे। तुम्ही व्हॅनिला किंवा चॉकलेट आईस्क्रीमही टाकू शकता। आणि चॉकलेट सिरप टाकला आहे, यात साखर टाकली आहे, मी तीन मोठे चमचे टाकले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता ब्लेंड करून घेऊ आणि सर्विंगसाठी मी ग्लासवरतीही थोडंसं चॉकलेट सिरप टाकलं आहे, याने आणखीनच डिलिशियस दिसेल। तर आपला मिल्कशेक रेडी आहे, आपण ओतून घेऊ। तुम्ही बघू शकता किती क्रीमी थिक दिसतो आहे। आईस्क्रीम टाकलं ते अजूनच थिक होतो, मी आईस्क्रीम वरून टाकते आहे। याने खूपच छान दिसतो आणि मुलांनाही पटकन संपवायचं मन करतं। मग आता यावरती मी अजून छान दिसण्यासाठी चॉकलेट सिरप टाकलं आहे आणि माझ्याकडे थोडे चॉकलेट चिप्सही आहे, मी तेही टाकून घेते, आणखीनच डिलिशियस यम्मी दिसेल। वाव, एकदम छान दिसतो आहे, एकदम भारी। तर आपले सगळे मिल्कशेक्स तयार आहे। मी याला आता आणखीन डिलिशियस करण्यासाठी वरतून ड्रायफ्रुट्स टाकते आहे। मी बनाना मिल्कशेकवरती थोडे बदामाचे काप टाकले आहे आणि मँगोवरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेते। स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट मिल्कशेकवरती आईस्क्रीममुळे छानच दिसत आहे। आपले झटपट असे चारही मिल्कशेक तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, घरातील सगळ्यांची वाहवा मिळवा आणि हेल्दी असे मिल्कशेक नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एन्जॉय।